मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदेंकडून हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप राऊतांनी केला. त्यानंतर आता संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ केली. या प्रकरणाची चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे. यासाठी ठाणे पोलिसांचं पथक नाशिकमध्ये पोहोचले. संजय राऊतांचा जबाब या ठिकाणी नोंदवला जातोय. 7 जणांचं हे पथक नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये पोहोचलंय. याच हॉटेलमध्ये संजय राऊत थांबले. संजय राऊत सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊतांचा जबाब नोंदवण्यासाठी ACP दर्जाचे अधिकारी आहेत. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी कुख्यात गुंड राजा ठाकूरला सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केला होता. त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. याबाबत आता राऊतांचा जबाब नोंदवला जातोय. ही थेट दृश्य आहेत. नाशिकमधली पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचले. तिथली दृश्य अपडेट जाणून घेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपण जर आवश्यकता वाटली तर सुरक्षा पुरव असं म्हटलं होतं, पण अगदी एका दिवसात आता लगेचच मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्यात आणि आता चौकशी सुद्धा केली जाते. खरं आहे, कारण काल दोन नेत्यांनी, मोठ्या नेत्यांनी आरोप केलेले आहेत. अशोक चव्हाणांनी सुद्धा याबाबत आरोप केलेले होते आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊतांनी सुद्धा आरोप केले आहेत. त्यामुळे आता गृहमंत्री, गृहविभाग जो आहे तो गंभीर झालेला आहे. आपण बघू शकतोय की हे समोरचं एक्सप्रेस इन हॉटेल आहे. ज्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये 7व्या मजल्यावर संजय राऊत या ठिकाणी कालपासून मुक्कामी आहेत आणि त्यांची चौकशी 7व्या मजल्यावर केली जाते. त्यांची चौकशी करण्यासाठी आपण बघू शकतोय की ठाण्याची क्राईम ब्रँचचे पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. 7 अधिकारी या ठिकाणी आहेत. यामध्ये ACP दर्जाचे अधिकारी आहेत. गुन्हा अन्वेषण विभागाचे हे सर्व अधिकारी आज सकाळी या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांनी आता चौकशी करण्यास या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. त्यांची जबाबदारी घेण्यास सुरुवात केलेली आहे. नेमका त्यांनी जो आरोप केलेला आहे, संजय राऊत यांनी जो आरोप केलेला आहे, तो कशाच्या बळावर केलेला आहे, काय पुरावे आहेत, याचा जबाबदारी त्या ठिकाणी घेतले जात आहे. त्यांचं म्हणणं नोंदवून घेतलं जात आहे. कारण संजय राऊत यांनी थेट गृहमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केलेली होती. त्यामुळे आता श्रीकांत शिंदेचं प्रकरण असल्यामुळे ठाण्यातले पोलीस या ठिकाणी उपस्थित झाले. ठीक, योगेश, घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. तुटास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर संजय राऊत यांची चौकशी करण्यासाठी म्हणून, त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी म्हणून सध्या पोलीस दाखल झालेले आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.